इरशाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू, अजूनही 56 जणांचा शोध सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। उद्धव ठाकरे यांनी इरशाळवाडीतल्या ग्रामस्थांना धीर दिला, अशा घटनांवरती कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज ठाकरेंनी अपेक्षा व्यक्त केली। यवतमाळ सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम, अनेक नद्या इशारा पातळीवर, प्रशासन सतर्क। मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अमोल मिटकरींच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडणार असल्याची चर्चा। आता मणिपूर फाइल्स सिनेमा काढावा, पंतप्रधान मोदी सिनेमा पाहण्याचं धाडस दाखवतील का? मणिपूरच्या मुद्द्यावरून सामनातून मोदींवर हल्लाबोल। राज्यात फळपीक विम्यासाठी 14,593 बोगस अर्ज, तिसऱ्या व्यक्तीकडून विम्याचे 65 कोटी भरून 193 कोटी लाटण्याचा प्रयत्न, माझाची सर्वात मोठी बातमी। पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्यांवर 5 वर्षात 254 कोटींचा खर्च, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।